आज आपण पाचवी गणित यामधील प्रकरण पाहूया विभाज्य आणि विभाजक यामध्ये आपण विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय आणि सरासनच बत्तीस तसेच विभाज्यतेच्या कसोट्या सरसनच तेहतीस या गोष्टी काही पाहूया तर आता सर्वप्रथम पाहूया आपण विभाजक म्हणजे काय समजा आपल्याकडे बारा पेढे आहेत आणि बारा पेढे हे आपण किती कितीच्या गटांमध्ये जर पेढे वाटले तर एकही पेढा शिल्लक राहणार नाही मग आता हे वाटायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल भागाकार करावा लागेल आणि भागाकार केल्यानंतर बाकी शून्य राहील अशा आपल्याला संख्या शोधाव्या लागतील मग त्या कोणकोणत्या असतील एक एक पण असेल किंवा दोन असेल तीन असेल चार सहा बारा म्हणजे या सर्व संख्यांनी बाराला निशेष भाग जातो म्हणजे आपण पेढे जे आहेत ते एक एकच्या गटामध्ये वाटू शकतो दोन दोन तीन च्या तीन चा चार चार चा पाचच्या वाटता येणार नाही सहा बारा या गटांमध्ये आपण वाटू शकतो म्हणजे ज्या संख्यांना बाराने निशेष भाग जातो आणि बाकी शून्य उरते म्हणून या संख्यांना आपण इथे बाराचे विभाज्य किंवा अवयव म्हणतो तर आता पहा विभाजक म्हणजे एखाद्या विशिष्ट संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या त्या संख्येला त्या संख्येचे आपण काय म्हणणार आहोत विभाजक आहेत असं म्हणतो पहा तर सरसंच बत्तीसमध्ये खालील संख्यांचे विभाजक लिहा तर आता याच्यामध्ये आठ पाच चौदा दहा सात बावीस पंचवीस बत्तीस आणि तेहतीस या संख्या दिलेल्या आहेत यांचे आपल्याला विभाजक लिहायचे आहेत पहा आठचे विभाजक आहेत एक दोन चार आठ पाचचे विभाजक आहेत एक आणि पाच पुढे आहे चौदा चौदाचे विभाजक एक दोन सात चौदा दहाचे विभाजक एक दोन पाच आणि दहा पुढे सात सातचे विभाजक आहेत पहा एक आणि सात बावीस बावीसचे विभाजक आहेत एक दोन अकरा आणि बावीस पुढील उदाहरण 25, 25 आहे पंचवीस पंचवीसचे विभाजक एक पाच आणि पंचवीस बत्तीस बत्तीसचे विभाजक आहेत एक दोन चार आठ पुढे आहे सोळा आणि बत्तीस 32 हे बत्तीसचे विभाजक झाले आता आहे तेहतीसचे विभाजक तेहतीसचे विभाजक पडतात एक तीन अकरा आणि तेहतीस हे झाले विभाजक आता पाहूया आपण विभाज्य म्हणजे काय एखाद्या विशिष्ट संख्येने ज्या ज्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्येला त्या संख्येचा विशिष्ट संख्येचा आपण काय म्हणणार आहोत विभाज्य असे म्हणणार आहोत पहाता उदाहरणार्थ पाहूया आपण पाचचे विभाज्य म्हणलं कौन तर पाचचे विभाज्य कोण कोण येणार आहे पाच पुढे दहा पंधरा वीस पंचवीस असे पाचणी ज्या ज्या संख्येला निशेष भाग जाते अशा सर्व संख्या हे पाचशे विभाज्य असणार आहे मग आता हे विभाज्य किंवा विभाजक आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण काय केलं काही कसोट्या वापरल्या जातात त्या कसोट्यांना काय म्हटलं जातं विभाज्यतेच्या कसोट्या तर आता आपण इथे विभाज्यतेच्या काही कसोट्या पाहूया शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर एकक स्थानी अंक असेल तर ती संख्या ही दोन्ही विभाज्य असते असं आहे तर उदाहरणामध्ये बावन्न बावन या संख्येच्या एकक स्थानी दोन अंक आहे म्हणजे या संख्येला दोन विभाग जातो आता दुसरे एक उदाहरण पाहूया आपण पंच्याहत्तर पंच्याहत्तरला एकक स्थानी पाच आहे म्हणजे दिलेल्या संख्यापदकी नाही म्हणजे दोन्ही ती संख्या विभाज्य होत नाही पुढे आहे पाच पाच ची कसोटी काय आहे संख्येच्या एकक साने शून्य पाच यापैकी कोणताही एकांक असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते म्हणजे कोणकोणते असेल पहा पाच असेल दहा असेल पंधरा असेल या संख्या पाचने विभाज्य आहेत दहाने क विभाज्यतेची कसोटी संख्येच्या एकक साने शून्य असेल तर ती संख्या ही दहाने विभाज्य असेल म्हणजे उदाहरणामध्ये दहा असेल वीस असेल चाळीस असेल पाचशे असेल एक हजार असेल या संख्या दहाने विभाज्य आहे आता आपण सर्व तेहतीस पाहूया इथे प्रश्न आहे पहा दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा आता आपल्याला दोनने विभाज्य असलेल्या तीन अंकी संख्या पाहिजेत आता उदाहरणमध्ये आपण लिहू शकतो पहा एकशे बारा पाचशे तीस सहाशे चौतीस आठशे पन्नास नऊशे चौदा या संख्या अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्याच्या तीन अंकी असतील परंतु ज्याचे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक घेऊन आपण कोणत्याही इथे पाच संख्या लिहू शकतो पुढे पाचने विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या लिहा पहा एकशे पाच असेल पाचशे दहा असेल किंवा सातशे पंधरा असेल किंवा आठशे वीस असेल किंवा नऊशे पंचवीस असेल अशा आपण कोणत्याही पाच संख्या ज्याच्या एक स्थानी असायला पाहिजे शून्य आणि पाच अशा आपण लिहू शकतो दहाने विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या लिहा चारशे पन्नास आठशे दहा नऊशे स नऊशे सत्तर तसे चारशे तीस पाचशे वीस अशा आपण कोणत्याही संख्या लिहू शकतो की ज्याच्या स्थानी आपल्याला शून्य आहे अशा तीन अंकी पाच संख्या आपण इथे लिहू शकतो पुढील प्रश्न आहे दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा म्हणजे दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असतील अशा आपल्याला इथे पाच संख्या लिहायच्या पहा एक असेल सहा बारा अठरा पुढे असेल पहा छत्तीस अजून असेल साठ अशा आपण इथे पाच संख्या लिहू शकतो पुढे आहे तीन मीटर लांबीची एक रिबन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल आणि कारण लिहा मग आता तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर तीनशे ही पन्नासने विभाज्य आहे म्हणजे तीन मीटर हे पन्नास सेंटीमीटरने विभाज्य आहे त्याच्यामुळं आपल्याला असे तुकडे करता येतील तर तीन मीटर लांबीची एक रिबीन आहे आणि तिचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे चा आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीची रिबीन कमी पडेल पाच चाळीस सेंटीमीटरचे चा आठ तुकडे पाहिजेत म्हणजे आपले किती किती लांबीचे रिबीन पाहिजे आपल्याकडे तीनशे वीस सेंटीमीटरची रिबीन पाहिजे परंतु आपल्याकडे तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटरची रिबीन आहे मग आपल्याला तीनशे वीस मायनस तीनशे वीस सेंटीमीटरची रिबीन कमी पडेल खालील सारणी दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निश्चित भाग जात असल्यास राईट अशी खून करा व भाग जात नसेल तर रॉंग अशी खून करा पहा इथे भाजक दिलेले आहे दोन पाच आणि दहा आणि संख्या दिलेल्या आहेत पहा पंधरा तीस चौतीस आणि शेहेचाळीस या पहिल्या तक्त्यात दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या तक्त्यात पंचावन्न त्रेसष्ट सत्तर आणि चौऱ्याऐंशी पहा दोन्ही पंधराला भाग जात नाही परंतु तीसला जाते चौतीसला जातो शेहेचाळीसला जातो पंचावन्नला जात नाही त्रेसष्टला नाही जात सत्तरला जातो आणि चौऱ्याऐंशीला पण जातो आता पाचने पाहूया पाचने पंधराला भाग जातो तसंच पाचने तीसला जातो परंतु चौतीस आणि शेहेचाळीसला नाही जात पंचावन्नला पाचने भाग जातो त्रेसष्टला जात नाही सत्तरला जातो आणि चौऱ्याऐंशीला जात नाही दहाने पाहूया दहाने पंधराला भाग जात नाही तीसला जातो चौतीस शेहेचाळीस यांना जात नाही तसेच पंचावन्न त्रेसष्ट यांना देखील ज दहा भाग जात नाही सत्तरला दहाने भाग जातो आणि चौऱ्याऐंशीला दहाणे भाग जात नाही